राज्य शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी 6 जून हा शिवराज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा परिषदेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, प्रकल्प संचालक सुनील कुमार पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप सांगळे, मनोज ससे, डॉक्टर मुकुंद राजळे, भास्कर पाटील, पांडुरंग गायसमुद्रे, राधाकिशन देवडे, अशोक कडूस, राजू लाकूड जोडे आदी उपस्थित होते. यावेळी शाहीर कल्याण काळे यांचा पोवळ्यांचा भव्य कार्यक्रम झाला. विविध उपक्रम राबवताना शिवरायांचा आदर्श राज्य पद्धतीचा उपक्रम प्रशासनाने राबवले पाहिजे. शासन आपल्याद्वारे अभियानातून प्रत्येक लाभार्थीला लाभ मिळेल याची काळजी घेण्याची गरज आहे. नगर जिल्ह्यात उद्दिष्ट पूर्ती करून शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा सामूहिक प्रयत्न असे सांगण्यात आले. शिवस्वराज्य निर्माण करतो, शिवस्वराज्याची संकल्पना लोकांच्या मनात बिंबवतो हे कोणाला अपेक्षित देखील नव्हतं. या महान राजांनी त्यावेळी आपल्याला करून दाखवलं. मला खास करून उल्लेख करावासा वाटतो, आजच्या या सकाळचं पेपर मी आता वाचलं, अतिशय सुंदर पुरवणी त्यांनी काढलेली आहे. शिवाजी महाराजांच्या शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्यांचं महाराजांचं आहे त्या पैलूचं त्यांनी खूप सखोल विश्लेषण देखील केलेलं आहे. महाराजांची कालावधी जी होती, आपण बघतो आजची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती काय असेल. आपण आज तंत्रज्ञानाच्या युगामध्ये एवढं पुढारलेलो आहोत, ग्लोबलायझेशन झालेलं आहे, तरी देखील आपल्याला जी परिस्थिती आपल्याला आजूबाजूला आहे ती बघून आपण कल्पना करू शकतो. ज्यावेळी आपल्या राजांच्या सोबत तंत्रज्ञान नसताना, वेगवेगळ्या गोष्टीचा अभाव असताना देखील त्यांनी जो राज्य कारभार चालवला, लोकांप्रती जी त्यांची सेवा करण्याची वृत्ती होती ती चालवली, सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित असं जीवन देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्या महाराजांच्या समोर आपण खरोखर नतमस्तक व्हायलाच पाहिजे. म्हणून राज्य शासनाने महाराजांच्या राज्य कर्तृत्वाचा, महाराजांचा लोकांप्रती असलेला एक प्रशासकाचा पैलू लोकांसमोर सातत्याने यावा म्हणून 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन करून एक महाराजांना निश्चितच चांगल्या प्रकारे एक नतमस्तक झाल्याचं आपल्याला दिसून येतं. महाराजाबद्दल आपण वेगवेगळी पुस्तकं वाचलेली आहेत, कादंबऱ्या वाचलेल्या आहेत, महाराजांच्या आत्मचरित्रावर लिहिलेले खूप मोठे मोठे विद्वान आहेत. एक प्रशासक म्हणून महाराजांची भूमिका आपल्याला निश्चितच आपण लक्षात ठेवली पाहिजे. महाराजांचं राज्य करताना कोणावर अन्याय होऊ नये ही प्रमुख भूमिका होती. आता लांगोरे साहेबांनी सांगितलं, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही कुणी हात लावू नये ही जी भावना होती, हा याच्यातला मोठेपणा जो आहे, म्हणजे सर्वसामान्य लोकांचा, सर्वसामान्य नागरिकांचा, सर्वसामान्य बळीराजांचा जो कष्ट आहे ते कष्टावर कोणी घाला घालू नये, तो कष्ट कोणी वाया घालू नये, त्या कष्टाला आपण संरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका त्यामागची होती. महाराजांच्या राजकारणामध्ये अष्टप्रधान मंडळ होतं, आता आपण बघतो तीच पद्धत लोकशाहीमध्ये देखील आता आहे. वेगवेगळे मंत्रीगण असतात, वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, वेगवेगळे निर्णय घेत असताना मात्र प्रमुख जो असतो ते सर्व एकत्र बसून निर्णय घेत असतात. महाराज देखील त्या पद्धतीने त्यांच्या अष्टप्रधान मंडळांचे सल्ला घेऊन काम करत होते. हे शिव स्वराज्य दिन हा साजरा करण्याचे निर्देश दिले. स्वराज्याची गुढी त्यावेळी उभी करण्यासंदर्भामध्ये शासनाने सूचना दिल्या आणि त्यावेळेपासून दरवर्षी 6 जूनला आपण या गुढी जिल्हा परिषदेमध्ये त्याची उभारणी करतो. आणि खऱ्या अर्थानं जी लोकशाही स्थापन झाली ती 6 जून 1674 त्याचं या ठिकाणी आपण स्मरण करत असतो. छत्रपतींनी
जे काही दिशा घालून दिली आणि जे काही जनतेसाठी कशा पद्धतीनं राज्य करायचं, कशा पद्धतीनं मार्गक्रमण करायचं हे फार चांगल्या पद्धतीनं त्यांनी अधोरेखित केलं. असंख्य निर्णय त्यावेळी राजांनी घेतले, मग कर प्रणाली असो किंवा गावांमधील वेगवेगळ्या घटकांसाठीचे निर्णय असो, त्यांनी फार उत्तम पद्धतीनं केलं. शिवरायांनी जवळजवळ 360 गड किल्ले बांधले. असं म्हणतात की छत्रपती शिवराय हे फार उत्तम इंजिनियर होते. त्यांनी सिंधुदुर्ग किल्ला, आपणा सर्वांना माहीत असेल, तो त्यांनी स्वतः नव्यानं बांधला आणि जे जुने सर्व किल्ले होते त्या ठिकाणचे बुरुज, त्या ठिकाणचे नगारखाने, सदर इत्यादीचं कामकाज त्यांनी केलं. आजही ते बुरुज आणि बरेचसे बांधकामाचे अवशेष आपल्याला चांगल्या प्रतीमध्ये आढळून येतात. हे सर्व कामकाज करत असताना शिवराय स्वतः जातीने हजर राहून मार्गदर्शन करत असत. आणि म्हणून 350 वर्ष होऊन गेले तरी जर बांधकामं चांगल्या स्थितीत असतील, सुस्थितीत असतील, आपणास पाहावयास मिळत असतील, इतिहासाचा ठेवा आपल्यासाठी हा जतन झालेला दिसून येतो. याच्या मागं शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. अशा प्रकारचे बांधकामं आपल्याला नंतरच्या कालखंडामध्ये कधीही दिसून आले नाहीत, हेही तितकंच खरं आहे. आणि म्हणून विविध उपक्रम राबवत असताना आपल्याला या दिनाची आठवण व्हावी आणि ते चांगल्या पद्धतीने व्हावेत यासाठी हा उपक्रम शासनाने हाती घेतलेला आहे. पुढे उभारली असे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय माननीय सिद्धराम सालीमठ साहेब यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आपल्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल सरांचे विशेष मी आभार व्यक्त करतो. आणि ज्यांच्या म्हणजे ज्यांच्या आपल्या प्लॅनिंगनुसार जे काम या ठिकाणी आपलं पार पडलं अशा आपल्या जिल्ह्याच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आदरणीय संभाजी लांगोरे सर यांनी कालपासून एकदम बारीक प्लॅनिंग करून आपला हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी करण्यासाठी सरांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सरांचं विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व खातेप्रमुख, सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी बंधू भगिनी आणि विशेषतः शिवशाहीर कल्याण काळे व त्यांचा संच ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपलं या ठिकाणी शिवाजी महाराजांचे त्यांचं जे गीत या ठिकाणी सादर केलं त्यांचं मी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उद्धव काळा पहाडे यांनी केलं. राहुल शेळके यांनी आभार मानले. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.